पुढची एक महत्त्वाची बातमी बघूया। महाविकास आघाडीमध्ये सहभागी व्हायचं नव्हतं असं मोठं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेलं आहे, मात्र भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी सहभागी झाल्याचंही पटोले यांनी म्हटलंय। बीडच्या गेवराईमध्ये पटोले यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। ही आत्ताची अतिशय महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहतो आहोत। नाना पटोले यांच्या या वक्तव्यामधनं कुठेतरी त्यांची नाराजी पुन्हा एकदा व्यक्त होतीये की काय, अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। महाराष्ट्राचं सरकार जेव्हा निर्माण करण्याची वेळ आली तर त्यावेळेस सोनिया गांधीजींना काही हे सरकार करायचं नव्हतं, पण भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं असं प्रामाणिक मत त्यांनी म्हणाले। पण आम्ही या सत्तेत सहभागी झाल्यानंतर आमची जी भूमिका राहणार आहे ती भूमिका अशी राहणार आहे की शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे। आणि म्हणून सोनिया गांधीजींनी सांगितलं की बाबा आम्हाला मुख्यमंत्री नको, आम्हाला उपमुख्यमंत्री नको, तुम्हीच बनवा। पण सरकारच्या पहिल्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा झाली पाहिजे। याच संदर्भामध्ये आता आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे आहेत सध्या फोनलाईनवरनं। अंकुशजी, स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये। महाविकास आघाडीमध्ये सुरुवातीला सहभागी व्हायचं नव्हतं, पण भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी आपण सहभागी झालो असं एक मोठं विधान नाना पटोलेंनी केलंय, आपली पहिली प्रतिक्रिया। नाही, ही वस्तुस्थिती आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या हातात सत्ता येऊ द्यायची नाही अशा प्रकारचाच निर्णय पवार साहेबांनी घेतला होता। आणि सेना आणि भाजपमध्ये जे मुख्यमंत्री पदावरून वाद चालले होते त्याचाच त्याला कंगोरा होता। इंदिराजी सोनियाजी असतील किंवा पवार साहेब असतील, काही मतांच्या बाबतीमध्ये सेनेच्या बाबतीमध्ये आमची रिझर्व असू शकतात मतं, परंतु भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सोनियाजींना सुद्धा पवारसाहेबांनी मन वळवलं आणि तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन ते भाजपला सत्तेपासून दूर ठेवलंय ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये नाना पटोलेंनी सांगितलं त्याच्यामध्ये काही विशेष काही सांगितलंय असं मला वाटत नाही। पण अंकुशजी, नाना पटोले यांचं हे वक्तव्य येणं आणि म्हणजे एक फक्त भाजपला सत्तेबाहेर ठेवणं हा एकच उद्देश होता की यामागे काही वेगळं कारण होतं असं आपल्याला वाटतं? कारण एकंदरीतच त्यांचं हे वक्तव्य ऐकल्यानंतर असं वाटतं की तुमचा मित्रपक्ष असलेल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जर असं म्हणत असतील की सहभागीच व्हायचं नव्हतं पण भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी हे फक्त केलं, तर मग आपल्या म्हणजे राष्ट्रवादी सोबत सुद्धा जायची एकंदरीतच भूमिका नव्हती की काय काँग्रेसची, असा प्रश्न देखील उपस्थित केला जाऊ शकतो। आता एक लक्षात घ्या, ज्यावेळेला सत्ता स्थापन झाली त्यावेळेला नाना पटोले काही अध्यक्ष नव्हते, बाळासाहेब थोरात अध्यक्ष होते, त्यामुळे नाना पटोलेंच्या वक्तव्याला काही मत देण्यापेक्षा बाळासाहेब थोरात जर काय बोलले तर त्यात महत्वाचं आहे। नाना पटोले त्यावेळेला अध्यक्ष नव्हते, त्यावेळेला बाळासाहेब थोरात होते, त्याच्यामुळे तिन्ही पक्षांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये भारताच्या हातामध्ये सत्ता धावू द्यायची नाही। कॉमन मिनिमम प्रोग्राम खाली तिन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत आणि महाविकास आघाडी सरकार चांगलं काम करत आहे। बरं अंकुशजी, धन्यवाद, आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। आपल्या सोबत अरविंद सावंत आहेत सध्या शिवसेनेचे खासदार नेते। अरविंदजी, आपलं देखील स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। महाविकास आघाडीची ज्या वेळेला स्थापना झाली, सत्ता स्थापन करण्याचं ठरलं, सुरुवातीला सहभागी होण्यास काँग्रेस तयार नव्हती, इच्छा नव्हती असं नाना पटोले म्हणतायत, आपली पहिली प्रतिक्रिया? मला वाटतं आता वेळ निघून गेली सगळं बोलण्याची। आता करायचंय, खर तर आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली सरकार इतकं उत्तम काम करत आहे, त्याची सकारात्मक बाजू ज्या प्रभावीपणे मांडली पाहिजे। लोक खोटी गोष्टी प्रभावीपणे मांडतायत आणि खऱ्या गोष्टी प्रभावीपणे मांडत नाहीत याचं दुःख आहे। गेल्या आठवड्यात पुन्हा एकदा उद्धवजींचा सर्वात उत्तम मुख्यमंत्री म्हणून नंबर लागला, प्रथम क्रमांक लागला। मग हे कशामुळे घडतंय? नाही पण मग अरविंदजी, नाना पटोलेंसारखे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले मोठे नेते असं वक्तव्य काय करतायत असं वाटतं? थोडा संयम राखा, आत्मपरीक्षण करा आणि सकारात्मक बघायला शिकलो आपण तर आपण या सगळ्या संशयातून बाहेर पडू शकतो। सगळ्या खोट्या गोष्टी करून, चुकीच्या गोष्टी करून सुद्धा खोटं बोलणे पण रिटर्न बोल करणारा विरोधी पक्ष असं उभा आहे आणि अशा वेळेला सत्य सुद्धा आपण तिथं समोर जर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून गेलो नाही तर तुमच्या सत्याला सुद्धा पराभव पत्करावा लागतो, तो तुम्ही सगळीकडे अनुभवताय। आता
संबंध नॅरेटिव्ह बदलून टाकलं निवडणुकीचं, महागाईचा विषय नाही, भ्रष्टाचाराचा विषय नाही, कुठल्या जातीवातीचे विषय गेले, बेरोजगारीचा विषय नाही, महाग वाढलं त्याचे विषय नाही, कुठला अरविंदजींचा आवाज आपल्यापर्यंत येत नाहीये व्यवस्थित. कदाचित आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूया, पण कुठेतरी या सगळ्यामध्ये काही वेगळं कारण होतं या मागचं, का फक्त भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं म्हणून हा निर्णय काँग्रेसनं घेतला, काय नेमकं यामागे यांची भूमिका आहे नाना पटोलेंची या वक्तव्यामागे, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बीडच्या गेवराईमध्ये नाना पटोले यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. सोनिया गांधींचीही महाविकास आघाडीमध्ये येण्याची इच्छा नव्हती, पण भाजपला सत्तेबाहेर ठेवायचं म्हणून हा निर्णय घेतला गेला असं नाना पटोले यांनी म्हटलंय. पुन्हा एकदा आपण पाहूया नाना पटोले नेमकं काय म्हणाले ते. महाराष्ट्राचं सरकार जेव्हा निर्माण करण्याची वेळ आली तर त्यावेळेस सोनिया गांधीजींना काही हे सरकार करायचं नव्हतं, पण भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं असं प्रामाणिक मत त्यांनी म्हणाले. पण आम्ही या सत्तेत सहभागी झाल्यानंतर आमची जी भूमिका राहणार आहे ती भूमिका अशी राहणार आहे की शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. आणि म्हणून सोनिया गांधीजींनी सांगितलं की बाबा आम्हाला मुख्यमंत्री नको, आम्हाला उपमुख्यमंत्री नको, तुम्हीच बनवा. पण सरकारच्या पहिल्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा झाली पाहिजे. तर आपण ऐकलं नाना पटोले नेमकं काय म्हणाले ते. सरकारमध्ये सुरुवातीला सहभागी होण्याची इच्छा नव्हती, सोनिया गांधींची देखील इच्छा नव्हती, मात्र सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या अनुषंगानं तातडीनं पावलं उचलली गेली पाहिजेत अशी भूमिका काँग्रेसची होती असं नाना पटोले म्हणतायत.